नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 13 जुलैची पावसाची अपडेट. नेमकी दुपारपासनं 13 जुलैच्या पावसाच्या अपडेटमध्ये आपल्याला कोणत्या भागात पावसाची सक्रियता ही अतिशय मुसळधार असेल, कोणत्या भागामध्ये प्रभाव वाढलेला असेल, हे संपूर्ण अपडेट आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला सविस्तरपणे आणि अचूकपणे कळून येईल. त्याचसोबत आपण हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला नवीन हवामान अंदाजसुद्धा या ठिकाणी जाणून घेऊ. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये 13 जुलैला आपल्याला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो सक्रिय दिसतोय. सकाळपासून विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते आणि हा पावसाचा प्रभाव जो आहे तो दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार, कोकणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळणार आहे. यामध्ये राज्यातील सर्वच भाग जो आहे तो समाविष्ट असणार आहे. संपूर्ण राज्यात आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येते आणि पहाटेपासूनच पावसाची सक्रियता दिसून येते. यामध्ये आपल्याला पावसाची आता बघणार आहे आपण की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रमाणात राहील. कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, दापोली, सावंतवाडी हा सर्व भाग जो आहे तो मुसळधार पावसाने झोडपून निघणार आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस राहणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे, मुंबईमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सक्रिय दिसेल. अतिशय मुसळधार मुंबईकरांसाठी ही स्पेशल अपडेट आहे. अतिशय तुफानी पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये आपल्याला सक्रिय दिसणार आहे. सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची सततधार सुरू आहे, मात्र दुपारी 3 वाजल्यापासून प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी मुंबईच्या पावसामध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा देखील हाच हाल राहणार आहे. नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, खान्देश या सर्व भागांमध्ये आपल्याला पावसाची जी आहे सततधार सुरू दिसेल. सायंकाळी 5 वाजल्यापासून पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. विदर्भामध्ये संपूर्ण पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये सकाळीपासूनच पावसाची सक्रियता बघायला मिळते. अनेक भागात मुसळधार तर अनेक भागामध्ये पावसाची सततधार सुरू आहे. मात्र 3 ते 4 वाजल्यापासून या पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होणार आहे आणि सर्वाधिक जो पाऊस असेल तो म्हणजे पूर्व विदर्भामध्ये. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा संपूर्ण भाग समाविष्ट असेल. तर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, पांढरकवडा, जळगाव, जामोद, संग्रामपूर, त्यानंतर बाळापूर, शेगाव हा संपूर्ण भाग समाविष्ट राहणार आहे. या भागामध्ये आपल्याला सायंकाळीपासून पावसाची तीव्रता प्रचंड वाढलेली दिसेल. या भागामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये पूर्व विदर्भाच्या ढगफुटीची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, त्यानंतर औरंगाबाद, जालना, पैठण हा संपूर्ण जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सततधार सुरूच दिसणार आहे. या भागामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो सतत पडताना दिसणार आहे. रात्रीपासून पावसाची सक्रियता आहे, मात्र आज सायंकाळी पावसाचा जोर जो आहे तो थोड्या प्रमाणात वाढणार आहे आणि चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो मराठवाड्यामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार बसताना दिसेल. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची हीच परिस्थिती असेल. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये पावसाचा प्रभाव सक्रिय आहे आणि हा पावसाचा प्रभाव दुपारी 4 ते 5 वाजल्यापासून त्या ठिकाणी वाढणार आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये पावसाची जी तीव्रता आहे ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. 13 जुलैचा संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र आपल्याला पाऊस जो आहे तो सक्रिय दिसणार आहे. पावसाची सततधार ही संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय दिसणार आहे. पंजाब डग यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार 13 जुलै, 14 जुलै, 15 जुलै हे 3 दिवस जे आहे लगातार आपल्याला राज्यामध्ये पाऊस उभरसताना दिसेल. त्यानंतर 16-17 जुलैला आपल्याला थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे सूर्याचे दर्शन होणार आहे. तोपर्यंत मात्र संपूर्ण राज्यामध्ये ढगांचा काळोखच पसरलेला असेल आणि मुसळधार असा पाऊस अनेक भागामध्ये असेल. तर हीच होती आपली आजची अपडेट, आज दुपारची अपडेट, 13 जुलैची दुपारी नेमकी पावसाचा प्रभाव कशा प्रकारे राहील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची पावसाची सक्रियता राहील हे संपूर्ण आपण या ठिकाणी बघितले. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तर आता व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत, तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.